या विज्ञान सभेचे निवडणुका चालू झालेले आहेत. मौलिक शेट्टी यांनी लेटेस्ट डायबिटीज कार्याविषयी यांना स्पर्श केलं, मी आधी सर्व आपल्याला घेणार नाही. परंतु आपल्याला सांगायला माहिती की वर्ष दीड वर्षापूर्वी शिवसेना पक्ष फुटला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि शिवसेनेतले अनेक नेते मंडळी बाजूला गेले. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी या पक्षाची स्थापना केली, हा पक्ष वाढवला, त्या उद्धव साहेबांनी हा पक्ष चालवला आणि त्याला सोडून अनेक मंडळी गेली. परंतु खरा निष्ठावान शिवसैनिक ठाकरे परिवार बरोबर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, पवारसाहेबांना अनेक नेते मंडळी सोडून झाले, पवारसाहेब एकटे राहिले. लोकसभेच्या निवडणूक आल्या, खासदार साहेबांना त्या ठिकाणी आपली उमेदवारी जाहीर झाली आणि या तमाम जुन्नर तालुक्यातील मतदारांनी, नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, महिलांनी, तरुणांनी आदरणीय पवारसाहेबांबरोबर राहायचं ठरवलं आणि खासदार साहेबांना मोठ्या मोठ्या देखील या जुन्नर तालुक्यातून मतदिक्य दिलं. आणि आपल्या सगळ्यांच्या एक लक्षात आलं की हा जुन्नर तालुक्यातला मतदार हा पवारसाहेबांना मानणारा मतदार आहे. नेते मंडळी नसली तर मतदार पवारसाहेबांबरोबर आहे हे सगळ्या मतदारांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि ही महाविकास आघाडीची मोट बांधली गेली. नंतर परत विधानसभेच्या निवडणुकीची तयारी चालू झाली. माऊली शेट असतील, शरदराव लेंडे असतील, केजवरील आणि सगळे मंडळी उमेदवारीसाठी इच्छुक होतो. पवारसाहेब, उद्धव साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करायचं आम्ही सगळ्या मंडळांनी ठरवलं. आमच्यामध्ये संभ्रम अवस्था, मतदारांमध्ये संभ्रम अवस्था विरोधकांनी करायचा प्रयत्न केला, परंतु आमची वचनभूत ही त्या निमित्तानं त्या ठिकाणी एकमुखी राहिली. मी माऊली शेटला या ठिकाणी धन्यवाद देतो की माऊली शेट, तुम्ही सगळ्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित घेऊन मातोश्रीचा आदेश पाळला आणि माघारी घेतली, त्याबद्दल मी तुम्हाला खरंतर धन्यवाद देतो. आणि दोन दिवसापासून तुम्ही सगळे शिवसैनिक या प्रचार दौऱ्यामध्ये सामील झाला, तुम्ही शिवसैनिकांना आदेश दिले, त्यांना विनंती केली. आज जो संभ्रम अवस्था सेनेमध्ये तयार करायचं काम चालू आहे, त्यांची समजूत घालायचं तुम्ही काम करताय, त्याबद्दल मी खरंतर धन्यवाद देतो. ही निवडणुकीला मी उमेदवार म्हणून उभा जरी असलो तो उमेदवार मी नाही, उमेदवार शरदचंद्रजी पवार, उद्धवसाहेब ठाकरे आहे. आणि म्हणून तो चेहरा घेऊन, ते विचार घेऊन ही स्वाभिमानाची लढाई ही निवडणुकीमध्ये आम्ही जिंकणार ही भावना आपल्या सगळ्या मतदारांची आम्हाला सातत्याने पाहायला मिळते. काल सुद्धा आम्ही दौऱ्यामध्ये होतो, अनेकांचा प्रतिसाद मिळाला, महिला भगिनी विशेषतः पुढे आल्या, महिला भगिनींनी त्यांच्या काही समस्या मांडल्या. या जुन्नर तालुक्यात खासदार साहेब आम्ही फिरत असताना अनेकांनी अनेक समस्या मांडायचा प्रयत्न केला. किती हजार कोटी आले, ते पैसे गेले कुठं हे आम्हाला आत्ता कळायला लागलं. का ज्या वेळेला या तालुक्यात फिरत असताना अनेकांनी अडचणी मांडायचा प्रयत्न केला, आजही सुद्धा बिबट आणि मानव संघर्ष रोज आपल्या या जुन्नर तालुक्यामध्ये चालू. आज आदिवासी भागातले अनेक प्रश्न आहेत. काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन चालणारी आदिवासी मंडळी आहेत. पाच पाच धरणं झाली. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मुळे ही पाच धरणं झाली. हा जुन्नर तालुका सुजलाम सुफलाम कुणामुळे झाला तर पवार साहेबांमुळे झाला. या जुन्नर तालुक्यातल्या अनेक विकासाची कामं झाली ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे झाली. जीएमआरटी सारखा प्रोजेक्ट या जुन्नर तालुक्यामध्ये आला. आम्ही लहानपणापासून तो जुन्नर जीएमआरटीचा प्रोजेक्ट बघतोय, परंतु आमच्या तरुणांना त्याच्या मध्यमध्ये काय मिळालं? आज घर पाहिलं तर रोज दोन ते रोज नोकरी मागायला या जुन्नर तालुक्यात फक्त एकच आहे, ते म्हणजे फक्त कारखाना. कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री नाही, कुठल्या प्रकारची एमआयडीसी नाही. आमच्या तरुणांनी नोकऱ्या करायच्या कुठं? आज जर पाहिलं तर शेतीच्या परीकडे आपल्याला काहीच मिळत नाही. शेती जर बघितली तर 8 एकरची 4 एकर वाढली, 4 एकरची 2 एकर वाढली, परिवार वाढत चालला, शेती कमी होत चालली. आणि मग मुख्यमंत्री योजनेसाठी शेतीला पूरक म्हणून तरुणांनी वेगवेगळे व्यवसाय उतरले. आज जर पाहिलं तर चौकात चौकात वेगवेगळ्या प्रकारचे तरुण व्यवसाय करतायत. आज जर पाहिलं तर पेस्टिसाईडची दुकानं चौका चौकामध्ये 5-5, 6-6 पेस्टिसाईडची दुकानं तरुण मुलांनी काढली, फक्त 4-4, 5-5 काढलेली.
जगायचं कसं, संसार चालवायचा कसा, परिवार चालवायचा कसा, हा मोठा प्रश्न आहे. पर्यटन जुन्नर तालुका झाला, पण पर्यटनाच्या दिशेने मुलांसाठी तरुणांसाठी व्यवसाय उभे राहत नाही, असे अनेक ज्वलंत प्रश्न घेऊन आज आम्ही वाटचाल करतोय. सांगायचे तर आम्ही सगळे मंडळी स्टेजवर एकत्रित आलेलो आहोत, हे सगळे प्रश्न घेऊन उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, यांचा विचाराचा मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही, काळ्या दगडावरती मिळतो. आणि नक्कीच आवर्जून तुम्हाला सांगतो, ह्या प्रश्नाचा मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्व मंडळी एकत्र निर्णया पुढे जाऊ. या निमित्तानं सांगतो, आधीचा वेळ आपला घेणार नाही. 20 तारखेला मतदान आहे, आणि त्या मतदानाला जाताना आपण आपल्या ग्रामदैवताचं दर्शन घ्या. 2 नंबरला आपलं चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस त्या चिन्हासमोर बटन दाबा आणि मोठ्या मताधिकाऱ्यांनी आपल्या उमेदवाराला निवडून द्या, अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.